अहो माझा फोन घ्या चौबळ, सतत फोन एंगेज, सतत फोन एंगेज. काय फोन वरनच कोर्टाचं हिअरिंग करतायत की काय? जाऊन भेटतोस त्यांना. अरे 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 अरे, महत्वाच्या कामासाठी चाललो होतो, तुझं तोंड बघितलं आता काय माझं काम होत नाही. ठीक आहे, माझं पण महत्वाचं काम होतं म्हणून आलो. नॉक करायची पद्धत नसते का तुमच्या? नाही, तुझा आणि शिक्षणाचा तसाही काही संबंध नाहीच आहे. निदान बेसिक मॅनर्स तरी शिक, डोक्यात थोडा कमी जाशील. डोक्यावर घेऊन नाचशील, कारण मी आता तुझा जिज्जू होणार ना. कोण? जिज्जू, तुझ्या चांगल्या मैत्रिणीचा चांगला नवरा. काय बोलतोयस तू? अरे माझं आणि मीराचं लग्न होणार ना आता, आणि तुझी मैत्रीण मीरा म्हटल्यावर मी तुझा कोण? जिज्जू. नो हिंसा, आनंदाची बातमी आहे. माझा आणि तुझ्या मीरा ताईचा साखरपुडा आहे. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? होईल, तुझ्या डोक्यावर परिणाम होईल जेव्हा तू हे बघशील. तुझ्या मीराताईचा आणि माझा साखरपुडा आहे. पहिलं इन्व्हिटेशन तुलाच देतोय, नक्की ये. तारीख लक्षात ठेव, आणि हो, घरच्यांना पण सांग, काका काकूंना पण सांग, नक्की या म्हणावं. हल्ली कोणाचाही काहीही भरोसा राहिलेला नाही रे मित्रा. एखादी व्यक्ती कालपर्यंत आपल्या समोर असते आणि आज ती आपल्या साखरपुड्याची तयारी करत असते. अरे मीराला फोन करतोयस? नको करूस रे, बिझी असेल ती. म्हणजे खरेदी करायची आहे, हॉलची सजावट करायची आहे, जेवणाचा मेन्यू ठरवायचा आहे, खूप कामं असतात रे, तुला नाही माहीत. अरे नाही उचलला. बोल मधुरा. हॅलो आदी, तू असशील तिथून ताबडतोब घरी. बाबांना घेऊन जायला पोलीस आलेत. काय? तू लवकर निघ प्लीज. मी आलो लगेच. हा बाय. अरे हळू हळू पडशील. आता हा पडला तर आमच्या साखरपुड्यात साखर कोण वाटणार? अरे असे परत परत दारात पोलीस उभे राहायला लागले तर काय करणार आपण? अरे बाबा आता नाही येणार. तुझं म्हणणं बरोबर आहे, ते फक्त त्यांची ड्युटी करतायत, पण हे असं तब्येतीचं कारण सांगून अजून किती दिवस चालणार आपण हे बघ सुधीर, पोलीस त्यांचं काम चोख करतायत ना, करू दे की. आपण फक्त भरपर्यंत बोलून तुला अटक होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. काय तसा तुझा याच्यामध्ये काहीच दोष नाही, नक्की नाही आहे ना. हा मग त्यांना जी काही चौकशी करायची असेल ती पोलिसांनी इकडे करायची, एवढं फक्त रिक्वेस्ट केली आपण. आणि आता तोही प्रश्न सुटलेला आहे. म्हणजे? अरे तुझ्या कॉन्ट्रॅक्टरनी गुन्हा कबूल केलाय. काय? तरी पोलीस का आले होते इथे? अरे तो त्यांच्या प्रोसिजरचा भाग आहे रे, पण तू आता काळजी करू नकोस, तू आता ह्यातून पूर्णपणे सुटलेला आहेस. पण तरी सतत धास्ती वाटत राहते रे, एक टांगती तलवार डोक्यावरती, मला झोप नाही लागणार. हा साहजिक आहे, पण आता मग ह्या ट्रॉमा मधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. कोणता? घरामध्ये काहीतरी शुभ कार्य कर. अरे आदिराज आणि सानिकाच लग्न लावून दे.
हिरे क्लिनिकला नाही का जायचंय? नाही विचार करते सरळ डॉक्टर वैशंपायनांच्या घरी जावं आणि त्यांना खडसावून विचारावं. पण समजता कोण तुम्ही स्वतःला? दुसऱ्यांचे आयुष्य स्वतःच्या ताब्यात असं वाटतं का तुम्हाला? स्वतःच्या मुलीचा हट्ट पुरा करण्यासाठी एका चांगल्या माणसाच्या आयुष्याची वाट लावताय तुम्ही. तुम्हाला मन खात नाही का तुमचं? लाज नाही का वाटत तुम्हाला? मिरे जरा सांभाळू ना, मोठी माणसं आहेत ती. मोठी असतील तर त्यांच्या घरी. दुसऱ्यांच्या आयुष्यात उलथापालथ करण्याचा हक्क नाही आहे त्यांना. अगं बरोबर आहे सगळं, पण जरा सांभाळून बोल एवढंच म्हणणं आहे माझं. नाही का खऱ्याचा जमाना नाही राहिला. जगणंच कठीण होऊन बसलेलं आहे. कोण कसं वागेल, काय हेतू असेल त्याचा, विश्वास ठेवावा की न ठेवावा काही कळेन असं झालेलं आहे. बघा ना एवढा मोठा डॉक्टर आहे असं ब्लॅकमेल कसं करतो? कोण वाजत कोणाचा आहे बघ? निखिलच्या आईचा फोन. तुला स्पीकर वर टाक. आसावरी बोलतीये, निखिलची आई. हा नमस्कार आसावरी ताई, कशा आहात तुम्ही, काय म्हणताय? आता साखरपुड्याच्या तयारीला लागायला हवं आपल्याला. मीराने लग्नाला होकार दिला ना? म्हणजे निखिल म्हणाला मला आसावरी ताई काय काय मी बरं, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का? जरा कामात आहे, रागावू नका. हा मी करते, लगेच करते फोन तुम्हाला. काय म्हणायचं काही ह्यांना? काय प्रकार आहे मला काहीही माहित नाही. मूर्ख झालंय का निखिल? मी फोनवर बोलते त्याच्याशी, विचारते त्याला खडसं. फोन का लागत नाहीये? निखिल ना क्लिनिक मध्ये असेल आता, मी जाऊन भेटते आणि बोलते त्याच्याशी. हा रश्मी बोल. काही नाही मॅम, ते मी ऐक ना रश्मी, मी ना थोडीशी गडबडीत आहे, आपण नंतर बोलूया. हा नाही मॅम, ते मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला फोन केला होता. तुमचं आणि निखिल सरांचं लग्न ठरलं ना मॅम? व्हॉट? हे निखिलनी सांगितलं का तुला? हो. ऐक ना ऐक ना रश्मी, मी ना आता येते तिकडेच, आपण भेटू आणि बोलू. हा चल बाय. अगं कुठे निघाली जाता? निखिलचा गळा दाबायला चालले मी, वेडा झाला या. काय वाटतील ते बोलत सुटलंय. आज क्लिनिकला खरं तर जाणार नव्हते मी, पण आता याच्यामुळे जायला लागणार आहे, नाही तर आणखीन चार माणसांना सांगेल तू. अगं खाऊन तरी खायला असं होतं आणि न खाता जाते ही. खाणं पिणं कसं सुचेल तिला या सगळ्यात? अहो बरोबर आहे, काय माणूस आहे हा, खोट कसा बोलतो हा? नाही माहित, सगळंच विचित्र झालं. तही जाऊन काय करणार तिथे? काळजी वाटते हो, कोणाशी बोलावं काय करावं काही सुचत नाही आता. बाबा आई काय झालं? बाबा कुठे आहेत? काय पोलीस घेऊन गेले का त्यांना? अरे झाली आधी, रिलॅक्स, बाबा घरीच आहेत. पोलीस बाबांना घेऊन जाणारच होते तेवढ्यात वैशंपायन काका आले. त्यांनी एक फोन केला आणि सगळं मॅनेज झालंय. ते का आले तिथे? त्यांना कोणी सांगितलं? ते काय नजर ठेवून आहेत का आपल्या घरावर? म्हणजे त्यांनी बाबांना सोडवलं हे चुकलं का त्यांचं? मधुरा तो विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही आहे का? आणि आमचा ह्यावर विश्वास नाही आधी. पण मी सांगतोय ना, माझं ऐक ना जरा. अरे हळू बोला ना, ते आहेत आतमध्ये, बोलताय त्यांच्याशी. हा माणूस ना फक्त आपल्याला मदत केल्यासारखं दाखवतोय. जोपर्यंत माझं आणि सानिकाचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत तो हे सगळं करणार. एकदा का आमचं लग्न झालं ना की मग तो अजिबात लक्ष घालणार नाही याच्या.
मग बाबांना पोलीस घेऊन गेले काय, त्यांना अरेस्ट झाली काय, यांना काही फरक पडणार नाही. तो फक्त सानिकाचा हट्ट पुरवण्यासाठी हे सगळं करतो. पोरगी ना हट्ट धरून बसलेली की लग्न करेन तर आदिराज. आई विना पोर जीव तुटतो रे माझा. आणि तुला खात्रीने सांगतो मी, लग्न झालं ना की आदिराज आणि सानिका दोघेही अत्यंत सुखाने राहतील. आणि का नाही राहणार ऐक माझ, मुलाच्या लग्नामध्ये उभं राहायचंय की नाही तुला, मग उठ रे आता. हे असं आजारपण सोडून दे सगळं. किती खचलेला दिसतोय, सगळं बालंट गेलेलं आहे तुझ्यावरचं. आता तू 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 खरं सांगतोय? अरे असं काय करतोयस तू? मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या बाबतीत चेष्टा करीन का? हे बघ सुधीर, मी तुला यातून सोडवण्यासाठी माझं सगळं गुडविल, माझे सगळे कॉन्टॅक्ट वापरलेले आहेत. आता तू फक्त एक कर, आदिराजला सानिकाशी लग्न करायला तयार कर. मी तुला शब्द देतो, त्याच्या पुढे कधीही पोलीस तुझ्या दाराशी येणार नाही. तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का? अरे माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे रे. मग झालं तर उठ ना आता, कामाला लाग रे. असा आजारासारखा पडू नकोस. हे बघ, आम्हाला ना असा माझ्यात असलेला सुधीर बघायची सवय आहे. म्हणजे डॉक्टर सुधीर पाठकने नुसत्या ऑर्डर सोडायच्या आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी ऐकायच्या. आता फक्त तुझा मुलगा ऐकतोय की नाही एवढं बघ. मी बोलतो त्याच्याशी. हा म्हणजे समजाव त्याला. आधी प्लीज, वैशंपायन काकांनी ही केस सॉल्व केली. म्हणजे पोलिसांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्या प्रोजेक्ट इंजिनियरला अटक केली. त्या दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आधी. त्यांनी सांगितलं की त्यांनी निकृष्ट दर्जाचा माल वापरलाय, तेव्हा डॉक्टर पाठकांचा या केसशी काहीही संबंध नाही. थोडक्यात बाबा निर्दोष आहेत हे सिद्ध झालंय आधी. त्यांच्यावरचे सगळे आरोप आणि केस मागे घेतले गेलीय आणि त्यांची निर्दोष सुटका झाली. हो, आम्हालाही आताच कळलंय. नाही, बाबा सुटणारच होते. त्यांची काही चूकच नव्हती. त्यांना मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी. अरे इतक्या क्रुशियल स्टेजला वैशंपायन काकांनी बाबांना मदत केली म्हणून ते सुटले ही फॅक्ट आहे. नाहीतर बाबा सुटले नसते इतक्या सहजासहजी. आधी वैशंपायन काकांनी बाबांना अटक होऊ दिली नाही, शिवाय आपल्या पाठकांच्या नावाला झळ लागू दिली नाही. निदान या गोष्टीसाठी तरी आपण वैशंपायन काकांचे आभार मानायला हवेत, नाही का? आभार मानायची काही एक गरज नाही. मित्र आहे तो माझा आणि आता होणार व्याही. तर तुम्ही सगळेजण निश्चिंत राहो. हे बघा, त्याच्यावरती जे काही संकट धोका जे काही आलं होतं ना, ते सगळं आता टळलेलं आहे. भाऊजी, तुम्ही होतात ना म्हणून हे सगळं शक्य झालं. अहो, आता आपलं जवळचं नातं आहे. नाही भाऊजी, पण तरी सुद्धा खूप खूप उपकार झाले हो तुमचे. चालं, परत तेच. वहिनी, मी काहीही विशेष केलेलं नाही. म्हणजे मला खात्री होती हो की सुधीरचा ह्याच्यामध्ये काही हात नसणार. मी फक्त जी प्रोसेस आहे ना ती स्पीड अप केली इतकंच. आणि मला वाटतं आता तुम्ही तेच करा, नाही का? चला, बरीच कामं आहेत, निघतो मी.
आणि आता काय वेगळीच धावपळ आहे. बहिणी तुमचं ठरलं की कळव आपण. ठरलं की म्हणजे काय ठरलं की काय म्हणत होते ते. अधिराज हॅलो. मल्हार मनस्विनी इथेच थांबा तुम्ही. काय झालं बाबा बोलावलं. अहो काय झालं काही होतंय का तुम्हाला. काही नाही आदिराजचा आवाज ऐकला मी बाहेर म्हणून मी बोलवलं. तुम्ही सगळे बसा जरा मला बोलायचं. ठीक आहे. काय काय बोलायचं होत. तू बघितलंस ना अधिराज प्रदीपनी मला या सगळ्या संकटातून सही सलामत सुखरूप बाहेर काढलं. हो बाबा सुटलो आपण सगळेच एकदाचे. पण आता पूर्ण तब्येत बरी होईपर्यंत कुठेही बाहेर पडायचं नाहीये. हो पण मला खऱ्या अर्थानं यातून सुटल्यासारखं नाही वाटत आहे. का म्हणजे. एक ओझ आहे डोक्यावर अजून. कसलं ओझ बाबा. उपकाराच. माझा अत्यंत चांगला मित्र आहे त्यानं मला या संकटातून बाहेर काढलं. एका परीनं त्यानं माझ्यावरती हे सगळे उपकारच केले नाही का. पण कायद्याने तुम्ही याच्यात अडकणार नव्हताच. आधी पण प्रयत्न करत होता. अमोलराव कायद्यामध्ये पळवाटा कशा काढायच्या हे शोधणारी माणसं आहेत अजून या जगामध्ये. ज्या लोकांना मला यात अडकवायचं होतं अशा माणसांनी मला कशाही पद्धतीने अडकवलं असत. खर तर कोण जास्ती इन्फ्लुएन्स वापरतं आणि कोण जास्ती दबाव आणतं याचा हा सगळा खेळ होता. मी स्वतः मीडिया का माझे शत्रू आणि या खेळामध्ये मी जिंकलो. डॉक्टर प्रदीप वैशंपायांनी मला या सगळ्यातून बाहेर काढलं. म्हणजे दारापर्यंत मला अटक करायला आलेले पोलीस मला अटक न करता निघून गेले. मी जिंकलो. माझी या सगळ्यातून निर्दोष सुटका झाली. सगळे फासे पलटले. हे सगळं डॉक्टर वैशंपायांमुळे झालं नाही का अधिराज. खरंच काकांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. या सगळ्या उपकाराची परतफेड कशी करायची. करायला तर हवी ना. आपलं सगळं आयुष्य बदललं असतं या एका घटनेमुळे. वाचलो आपण सगळे. माझा तर पुनर्जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर माझं नाव माझी प्रतिष्ठा सगळं 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 संपलं असतं. खरंच आहे. तर पोलीस स्टेशनच्या आणि कोर्टाच्या खेटा घालण्यात आयुष्य गेलं असतं आपलं. एक 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 मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. डॉक्टर वैशंपायन यांनी जे काही केलं ते मदत म्हणून नाही केलं. त्यामागे त्यांचा स्वार्थ होता. कसला स्वार्थ. त्यांना अहो तुम्हाला माहिती आहे. आधी प्लीज जे असेल ते असेल. पण बाबा सुटलेत ना यातून.
पण त्याचा आनंद आहेच ना मला. पण म्हणून याच गोष्टीचं भांडवल करून ते आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करतायत हे नाही पटत आहे मला. एवढं जर मित्रावर प्रेम होतं तर त्यांना जे काही करायचं होतं ते करायचं होतं. त्याच्यासाठी त्यांच्या मुलीचं माझ्याशी लग्न होऊन देण्याचा हेतू का? देवघाती असा काही हेतू वगैरे काही नाहीये, तुझा गैरसमज होतोय. पण मला एक सांग, मी आता आजन्म त्याच्या ऋणाखाली दबलेलाच राहणार का? म्हणजे म्हणजे आता माझी वेळ आली आधीराज या उपकाराची परतफेड करण्याची. अधिराज, मला या ऋणातून मुक्त व्हायचंय. ही एकच संधी आहे, तू माझं ऐक. तू तुझा हा आडमोठेपणा सोडून दे आणि सानिका बरोबर लग्न कर. बाबा, म्हणजे बघा, त्यांनी ही अशी अड घातली होती ना तुम्हाला? ते जाऊ दे रे, अट वगैरे काही नाही, तू फक्त आता लग्नाला तयार हो. बाबा, मी माझ्या मनाविरुद्ध लग्न केलं तर मी माझ्या संसारात नाही रमणार, मी तिलाही खुश नाही ठेवू शकणार, मी तिच्याही आयुष्याची वाट लागेल आणि मीही सुखाचा संसार करणार नाही, हे असं हवंय का तुम्हाला? हे बघा दिलाज, जी लग्न ठरवून होतात त्याच्यामध्ये कुठे असतं पहिल्यापासून प्रेम? हळूहळू माणसं शिकतात एकमेकांशी जुळवून घ्यायला. एकदा लग्न झालं, पोरबाळ झाली की तू सुद्धा रमशील संसारामध्ये. एवढं काही भाऊ करण्यासारखं नाहीये. दिस इज टू मच बाबा. मी असं बंदूक डोक्यावर ठेवून लग्न नाही करणार. आधी आधीराज, तुला बापाचं सुख बघवत नाहीये का रे? अरे, जो माणूस मला ह्या सगळ्यातून बाहेर काढू शकतो तो मला यात परत अडकवूही शकतो ना. आपण मी स्थानिकाशी पुन्हा एकदा बोलतो ना, तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. तिने जर तिचा हट्ट सोडला तर मग प्रश्नच मिटला. अरे, पण ती नाही ना करते असं. तिला तुझ्याशीच लग्न करायचंय.